हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग. सकाळ झाले आणि मस्त सगळ्यांना छान सुट्टी असणार. आजचा दिवस आहे संडे, सगळेजण मस्त घरात मजा करतात. काही जी कामं पेंडिंग राहिलेली असतात ती चालू असतात. सो मस्त जाऊ दे सगळ्यांना संडे हा. आणि आमच्याकडे संडे किंवा फ्रायडे म्हणा काही असेल तरी, म्हणजे जो नॉनव्हेजचा वार असेल त्या दिवशी ऑमलेट आणि चपाती कंपल्सरी असते, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एका म्हणाली होती. सो आत्ता पण मी नाश्त्याला चालू करणारच आहे, पण मला ऑमलेट चपाती खाऊन खाऊन लिटरली कंटाळा आला, म्हणजे असं नकोच वाटतं. सो मी माझ्यासाठी ओट्स बनवते आणि मी दाखवते मी कोणत्या पद्धतीने ओट्स बनवते. फ्रँकली स्पीकिंग, मी याच्या आधी फक्त 2 ते 3 वेळाच ओट्स, म्हणजे असे प्लेन ओट्स बनवून खाल्लेत. याच्या आधी मसाला वगैरे ओट्स वगैरे आम्ही खायचे, पण हे प्लेन ओट्स मी बिस्किट बनवायसाठी आणलेले, कुकीज आपले त्याचे चांगले लागतात. सो मी ते बनवण्यासाठी ते ओट्स घेऊन येते. आता लास्ट टाईम डीमार्टमध्ये पण गेलो होतो तो, तर त्यावेळेस मी ते घेऊन आले होते आणि होते आणायचे, तर म्हटलं आज ऑमलेट चपाती पण नाही खायची आहे, म्हणजे मला कंटाळा आला आहे. सो म्हटलं ओट्स करूया. आणि मी कोणत्या पद्धतीने ओट्स करते सो मी तुम्हाला दाखवते. क्विक अशी रेसिपी आहे, फार तर 5 मिनटं लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही. सो स्टे ट्यून, बघा मी कोणत्या पद्धतीने ओट्स बनवते आणि लिटरली चांगले लागतात. म्हणजे मी 2-3 प्लेनवाले, हां मसालावाले वगैरे चांगले लागतातच, त्याच्यामध्ये फ्लेवर असतो म्हणून, पण हे प्लेन जे ओट्स आहेत ते पण खूप चांगले लागतात. सो मी रेसिपी पटकन शेअर करते आणि किचनमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते मी पटापट. चला ओट्स बनवायला सुरुवात केली. आणि मी हे ओट्स वापरते क्रीमी क्रशवाले. सो इकडे मी टोप ठेवला आहे, छोटाच ठेवला आहे कारण मला एकटी पुरतेच बनवायचे आहेत आणि छोटे थोडेच बनवायचे आहेत. म्हणून 1 चमचा तूप टाकला आहे आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं 1/2 वाटी ओट्स टाकलेत. आणि हे ओट्स चांगले रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे छान भाजून घ्यायचे. त्याचं मेन फ्लेवर वगैरे मला असं वाटतं भाजल्यामुळे खूप चांगलं येतं. म्हणजे आता बघा, मगाशी थोडासा व्हाईट कलर होता, आता थोडासा ब्राउनिश, एक शेड चेंज झाले. कारण जेवढं चांगलं भाजता येईल, म्हणजे पूर्ण एकदम चांगला सुगंध त्याच्यातून असं म्हणता येईल, तोपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये 1/2 वाटीच पाणी टाकायचं. ज्या वाटीने मी ते ओट्स घेतले होते 1/2 वाटी, त्याच वाटीने मी 1/2 वाटी पाणी टाकलं आहे. पूर्ण पाण्यात ते भिजवून घ्यायचे, म्हणजे पाणी लगेच ते सोक करून घेतं. आणि मग त्याच्यामध्ये 1/2 पेक्षा थोडीशी जास्त असं वाटीत दूध टाकायचं. हे मी आता फ्रीजमधूनच काढलेलं आहे, असं काही उकळून वगैरे घेतलेलं नाही आहे. आणि ते दूध टाकल्यानंतर 1-5 मिनटासाठी झाकण ठेवायचं. बघा, ते दूध त्याच्यामध्ये पूर्ण सोक करून घेतलं आहे, कारण पाणी ते दूध पूर्ण त्याच्यामुळे ते फुलून येतं. आणि हे बघा, इकडे ओट्स तयार आहेत, मी बाऊलमध्ये काढून पण घेतले आहेत. आणि खाण्यासाठी 1-2 मिनटं आधी त्याच्यामध्ये मस्त अशी मध टाकायची चमचाभर, त्याच्याने खूप जास्त टेस्ट वाढते. आणि हे आपले ओट्स खाण्यासाठी तयार आहेत, मस्त भरपेट नाश्ता होऊन जातो सकाळचा. तर सिंपल प्रकारे कसे ओट्स बनवले किंवा मी कसे ओट्स बनवते हे मी दाखवलं. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी आंबेड बनवते, किंवा काढ म्हणतात काही लोक, सुकी करंदी पण म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत त्याला, म्हणजे ज्या ज्या एरियाप्रमाणे त्याची नावं असतील. सो मी सुकटच म्हणते किंवा काढ, तर मी बनवते आणि मला खूप जास्त आवडते. आणि आज रविवार आहे, सो असं काहीतरी सुकी मच्छी असेल तर मला चांगलं वाटतं, जास्त आणि पटापट जेवण जातं. सो मी बनवते, तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हणून मी पटकन एक छोटीशी रेसिपी शेअर करते. सो स्टेट्यून, चला मी दाखवते लगेच, वेळ न वाया घालवता. हे बघा, इकडे मी कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेत 1-2 चमचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या चांगल्या ठेचून टाकल्यात. मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकले, मला कोथिंबीर आवडते. आणि नंतर मग कांदा टाकला आहे, 1-2 मिनटं कांदा चांगला परतवून घ्यायचा, खूप जास्त बारीक नाही कांदा चिरला आहे मी. आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते, टोमॅटो पण 1 घेतला आहे मिडियम साईजचा, कारण खूप जास्त काढ नाही आहे, थोडीशीच बनवायची आहे म्हणून मी ही क्वांटिटी घेतली. तुम्हाला ज्या पद्धतीने किंवा ज्या क्वांटिटीने बनवायचे त्याप्रमाणे कांदा टोमॅटो घेऊ शकता. 1-2 मिनटं थोडंसं नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तिखट, हळद आणि मीठ टाकलं आहे. ह्याच पॉईंटला टाकलं तरी चालतं, कारण अजून आपली काढ शिजायची, त्याच्यामुळे तो कांदा अजून शिजू शकतो. ही मी 2-3 वेळा काढ पूर्ण पाण्यातून धुवून घेतले आणि 1-5 मिनटं होऊन गेली असतील, मी ती भिजत ठेवली होती. आता ही काढ त्याच्यामधली काढून मी याच्यामध्ये टाकते, पर काढ मी ही गरम पाण्यात भिजायला टाकली होती जेणेकरून ती सॉफ्ट होऊन जाईल म्हणून.
आणि चांगलं 1-2 मिनटं चांगली त्याच्यामध्ये मी हलवून घेते, जेणेकरून सगळे मसाले लागले पाहिजेत. आणि ते पूर्ण हलल्यानंतर मी 2 ते 3 चमचे पाणी टाकते. खूप जास्त पाणी नाही टाकत आहे, कारण मला सुकी काढ करायची आहे म्हणून. आणि हां, कोकम मस्ट आहे, कोकम त्याच्यामध्ये टाकायचंच, एक वेगळीच चव येते, आंबट तिखट अशी. आणि नंतर मी झाकण ठेवून देते, 1-10 मिनटासाठी मस्त वाफ देऊन घ्यायची. की बघा, वाफ आले आणि काड तयार आहे. खूप जास्त पण वेळ शिजायला लागत नाही. एकदा मस्त मी हलवून घेते, त्याच्यावरती छान कोथिंबीर टाकते आणि आपली काड मस्त भाकरीसोबत खायला तयार आहे. चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत खूप मस्त लागते. ही बघा, मस्त अशी काड आणि भाकरी खाऊ शकता. आणि इकडे माझी नाचणीची भाकरी पण तयार आहे. खूप स्ट्रगल करून करून भाकरी मी शिकले. तांदळाची मला यायची, पण नाचणीची भाकरी करताना थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. तर जेवायला बसूया. हे बघा, इकडे मी जेवायला बसले, तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. सो आज मी तुम्हाला दाखवलं पूर्ण आज रेसिपी वाला असा ब्लॉग झाला. जेवढ्या असं पटकन किंवा इझी आणि असं काही खूप जास्त काही ट्रिकी रेसिपी नाही आहेत. आणि सुकट वगैरे खायला पण चांगली लागते. बाय द वे, ह्या ओट्सला पण मला शंका होती की कसं लागेल काय लागेल, पण ट्रस्ट मी, खूप छान लागतं. आणि त्याचा एकदम स्टार इन्ग्रेडियंट असं म्हणू शकतो आपण, त्याचं मध आहे. मध टाकून नक्की खाल्लं ना तर चांगलं वाटतं. आणि सुकट, कोलीम वगैरे हे सगळं, बोंबील वगैरे हे हा माझा वीक पॉईंट आहे, हे मला आवडतंच. आम्ही ज्यावेळेस तिकडून येतो रत्नागिरीवरून, त्यावेळेस ते एकदम सगळं स्टोअर करून घेऊन येतो. सो मी थोडं थोडंसं बनवत बसते. हे लोकांना जास्त आवडत नाही, पण मला आवडतं, मी बनवते. आणि यस, जेवले मस्त. असं काही असेल तर मला जेवण पण चांगलं जातं, म्हणजे पटापट जातं, नाहीतर मला ती चपाती उतरत पण नाही. आज भाकरी बनवली होती आणि सध्या भाकरी वगैरे असं चालू केलं आहे ज्वारीची. चपाती चपाती खाऊन पण कंटाळा येतो. सो येस, असं सगळं रेसिपी वाला आजचा ब्लॉग झाला आहे. 2 छोट्या छोट्याशा रेसिपी शेअर केल्यात मी. तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर मला सबस्क्राईब केलं नसाल आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.